आयुष्याची वाट नवी ही रंगी बेरंगी भासे, दुःखानंतर येईल सुख पडतील सुलटे फासे, रडणे हसणे विसरून जातो प्रत्येक क्षण कर तू हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल होईल सुंदर दसरा, होईल सुंदर दसरा। नमस्कार मंडळी, मी वर्षा चौधरी आणि आजचा जो एपिसोड आहे तो असणार आहे नगर प्रदक्षिणा आणि दसऱ्यावर। तर मंडळी, आज आहे विजयादशमी आणि मी आलेली आहे महाद्वार रोडला। तुम्ही पाहू शकताय माझ्या बॅक साईडला ते देवीचं मंदिर दिसतंय, आणि इथून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर चालत गेलं तर आणि गाडीवर तर सेकंदामध्येच तुम्ही पोहोचाल। तर आपण दर्शन घेण्यासाठी आत जाणार आहोत, चला तर। अश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो। देवीच्या घटाची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीची नवरात्र पाळले जाते आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते। पण यावर्षी 9वीच्या सायंकाळीच हा दसरा साजरा केला जातो। तसं पाहिलं तर आपल्या रूढी परंपरेनुसार आपण प्रत्येक सण साजरा करतो, पण बऱ्याचदा आपल्याला तो सण का साजरा करायचा यामागची कारणं माहीत नसतात। तर माझं वैयक्तिक मत असं आहे की आपल्याला त्यामागचा इतिहास व शास्त्रीय नॉलेज दोन्ही असलं पाहिजे। दसरा हा शब्द दश म्हणजे 10 यावरून आला असावा, त्याचा अर्थ 10वा दिवस असा आहे। आपण सर्वच जाणतो की दसऱ्याच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज दसरा आहे, विजयादशमी आहे, त्यानिमित्तानं या ठिकाणी कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मंदिरात आपण आलेलो आहोत। मंदिराच्या आवारात आपण आलो आहे, कारण की मंदिरामध्ये तर प्रवेश नाही आहे। जरी मंदिरात प्रवेश नसला तरीही खास तुमच्यासाठी थेट देवीचं दर्शन आज मी तुम्हाला घडवणार आहे, आणि सोबतच पालखीचंसुद्धा दर्शन। नगर प्रदक्षिणेच्या वेळेला जेव्हा पालखी बाहेर येईल तेव्हाही तुम्हाला देवीचं दर्शन घेता येणार आहे। आज विजयादशमीनिमित्त या ठिकाणी खूप लोकांची गर्दी दिसते, पण सर्वांनीच जवळपास मास्क लावलेले आहेत, तर ही एक चांगली गोष्ट आहे। तर चला तर मग आता आपण जाऊया आणि दर्शन घेऊया। भगवान रामचंद्राने रावणावर मात करण्यासाठी याच दिवशी प्रस्थान केले होते। ह्याच दिवशी रघुराजाला घाबरून कुबेराने आपट्याच्या आणि सौंदर्याच्या वृक्षावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडला होता। वनवास व अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी या वृक्षाच्या डोलीत ठेवलेली किंवा ठेवून दिलेली त्यांची शस्त्रास्त्रे पुन्हा धारण केली। यामुळे शूर लोक या दिवशी आपल्या शस्त्रास्त्राची पूजा करतात, व्यावसायिक लोक आपापल्या कामाची हत्यारे यंत्रसामग्री यांची पूजा करतात। याच दिवशी संध्याकाळी गावाबाहेर सीमोल्लंघनासाठीही जातात। तेथे आपट्यांच्या झाडाची पूजा करून सुवर्ण मोहरांचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने
एकमेकास दिली जातात. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमकास विजय मिळवून देणारा दिवस असंही म्हटलं जातं. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैरावर प्रेमाने विजय मिळवण्याचा हा दिवस आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणण्याचा हा दिवस अर्थातच दसरा. हाच तो चैतन्यमय दिवस, हीच ती पावन वेळ आणि हाच तो सुवर्ण क्षण जो आदिमाया शक्तीच्या दर्शनानं स्वर्गप्राप्तीचा आनंद देणारा. आणि आत्ता वेळ आलेली आहे देवीच्या सगुण रूपाचं दर्शन घडवणारी आणि तुमच्या आणि माझ्या डोळ्याचं पारणं फेडणारी. लक्ष्मी नमोस्तु ते ब्राह्मीं च वैष्णवीं भद्रां षड्भुजां भारत कृषीप्रधान देश असल्या कारणाने धान्याला व ते पिकवणाऱ्या शेतकऱ्याला मोठा मान आहे. धान्य उदंड प्रमाणात यावे यासाठी ईश्वराला साकडे घालण्यात येते आणि गहू, सातू, ज्वारी, हरभरा, जवस, मोहरी, भगर इत्यादी कोणत्याही सात प्रकारच्या धान्यांचा गट पहिल्या दिवशी घातला जातो. नऊ दिवस या गटाची यथायोग्य देखभाल केली जाते आणि शेवटच्या दिवशी या गटातील धान्य उपटून त्याचा तुरा पुरुष आपल्या टोपीमध्ये घालून सीमोल्लंघन करण्यास जातात. स्थानिक लोक याला शिलंगण असंही म्हणतात आणि शिलंगण खेळायला गेल्यानंतर त्या ठिकाणाहून सौंदड आणि आपट्याची पानं सोबत आणली जातात आणि ती आपापसात सोन्याचं प्रतीक म्हणून वाटली जातात. यानंतर नगर प्रदक्षिणेसाठी देवीची पालखी बाहेर निघणार आहे. अवघ्या काही क्षणातच हे सुंदर दृश्य पाहायला मिळेल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय खूप गर्दी आहे. कोरोना आहे तरी सुद्धा खूप जास्त गर्दी दाटलेली आहे कारण लोक या ठिकाणी आईची पालखी बघण्यासाठी आलेले आहेत, आईच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. तू गा दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी अंबे कृपा करी. गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा हाग देवी दार.
शकताय माझ्या मागे या मंदिराची सजावट किती सुंदर पद्धतीने केलेली आहे. रोषणाईनी हा परिसर अक्षरशः गजबजलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून फुल नाही फुलाची पाकळी आपण देवीचं दर्शन घेऊया. आत्ताच आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला श्री अंबाबाई मंदिराचं एक छायाचित्र दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकताय हे महादेवाच्या पिंडीच्या आकाराचं दिसतं. आता संध्याकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही घरी येऊन 8:30 निघालेलो किंवा 9:15 दरम्यान, कारण उशिरा आल्यानंतर दर्शन व्यवस्थित होईल आणि गर्दी असणार नाही असं आम्हाला वाटलं होतं, पण आम्ही चुकलोत. कारण एवढा उशिरा आम्ही आलेलो तरीसुद्धा तुम्ही पाहताय किती गर्दी आहे या ठिकाणी. आणि आज दसरा असल्यामुळे तर विशेषतः खूप जास्त गर्दी आहे. मला वाटतं की आम्ही 10:00 निघालो असतो रात्री तर बरं झालं असतं. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर सोबत बेल आयकॉनचं जे बटन येतं त्याच्यावरही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दलच्या नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा, मी वाट पाहते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. मी तुम्हाला लवकरच भेटते एक नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.